हरिओम मी सुवर्णावीरा दरेकर माझा अनुभव जिथून लॉकडाऊन सुरुवात झाली पहिलाच माझ्या मिस्टरांचा अटॅक दुसऱ्यांदा माझ्या मुलीचं लग्न पण मुलीचं लग्न ठरतं आहे तोपर्यंत माझे दीर आजारी झाले दीर आजारी आहेत अशी परिस्थिती होती की आजही आजची सुद्धा गॅरंटी देऊ शकत नव्हते दुसरं माझ्या मुलाचा आजार तिन्ही असे भयानक अनुभव आहेत की बाप्पा खूप अंबज्ञ आहे की सगळ्यातून सुखरूप बाहेर काढलंस माझ्या मिस्टरांना अटॅक आला वार संडे कामावर गेलेले कामावर गेले तिथेच त्यांना अटॅक आला रविवार सुट्टी असल्यामुळे डॉक्टर अवलेबल नव्हते आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा आम्ही खूप सुचतच नव्हतं काय करावं पण बापू हाक मारली आणि बापू हजर झाला बापूने सगळे डॉक्टर त्यांना मिळा न मिळणारी खॉट तीही मिळवून दिली त्यांची प्लास्टी एनजिओ झाली माझे मिस्टर सुखरूप त्याच्यातून बाहेर पडत आहेत तोपर्यंत माझ्या मुली मुलीचं लग्न जमलं मुलीचं लग्न जमतं तोच माझे धीर आजारी पडले दीर आजारी पडले बा म्हणजे त्यांचं गॅरंटीच नव्हती आणि माझ्या मुलीच्या लग्नाची तारीखही ठरलेली होती आता तारीखही आम्ही पुढे ढकलू शकत नव्हतो आणि दीरांचा आजारही आम्ही काही करू शकत नव्हतो लग्न आम्ही गावी ठरवलं कारण मुंबईत होण्याचं शक्यता नव्हती इकडे लॉकडाऊन असल्यामुळे ते जमत नव्हतं आम्ही म्हटलं बापू काय करायचं कसं व्हायचं आहे एकतर इकडे दीर आजारी आहेत इकडे माझ्या मुलीचं लग्न मी काय करू शकते तू कसं करणार आहेस तुलाच माहीत आणि बापूने खरं कर आम्ही लग्न गावाला घेतलं गावी लग्न घेतलं दीरांना आम्ही खॉटवर टाकून गावाला, गावाला नेली गावाला नेली गावची सगळी लोकं म्हणायची की हिच्या मुलीचं लग्न होणं शक्यच नाही कारण ह्यांची गॅरंटी नसल्यामुळे ह्यांचं हिचं लग्न होईल हे कशावरून पत्रिका वाटूच नका आम्ही खरोखर अक्षरशः पत्रिका नाही वाटल्या बाप्पाने इतकंच सांभाळलं इतकं सांभाळलं आम्हाला सुचतच नव्हतं काय करावं पण अशी वेळ आली की माझे धीर जे क्वाटवर होते ते उठून फिरायला लागले म्हटलं बापू तूच करणार मला तर कुणीच नाही कुणाचा सहाराही नाही आहे मी करू कशी शकते ते तूच तुलाच माहीत आहे आणि अक्षरशः जे आमच्याने अव्हेलेबल नव्हते ते आम्हाला आपोआप कसं मिळत होतं ते आम्हालाच कळत नव्हतं आमच्या घरातले सगळे आश्चर्यचकित होते की काहीच नसताना ही गावाला अलगत येऊनसुद्धा हिचं सगळं व्यवस्थित होतं कसं होतंय काय करतोय तर त्याच्या त्यालाच माहीत होतं आणि आता ठरलं आहे तर हा आता हिचा चुलताच आजारी हिचं कसली लग्न होतं मी म्हटलं माझा बापू आहे घेईल सांभाळून आणि खरोखरच माझ्या बापूने इतकं सांभाळलं की मी आता सांगू नाही शकत त्याची मी सतश ऋणी आहे बाप्पा अंबदने डॅड खरोखरच तू खूप खूप खुँ, खूप म्हणजे सांगूच शकत नाही की तू कसं करू शकतोस आणि खरंच माझी मी दीड आजारी होते लग्न व्यवस्थित पार पडलं दोन महिन्यानंतर माझा मुलगा आजारी झाला त्यालाही तसंच आम्हाला टेन्शन कोरोनाचं सांगतात काय सांगतात आम्हाला खूप टेन्शन होतं बापूने कोरोनाच रिपोर्ट आणले डॉक्टरकडे आणले घरातूनच आम्ही घरातच त्याला हेल्प केला आम्ही पडेलकरांना फोन केलं काही टेन्शन घेण्याचं कारण नाही दादांनी सांगितलं आहे काही होणार नाही आहे तुम्ही फक्त राम रक्षा आणि हनुमान चलिसा म्हणत राहा आणि खरोखरच आज आमच्या घरातले सगळे म्हणायला लागले की खरोखरच ताळणारा फक्त सुवर्ण आला तिचा बापूच आणि खरंच अंबन्य डॅड हरिओम